स्वागत है तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आपण आज बघणार आहोत कोबी आणि बीटरूटचे पराठे। खूप हेल्दी आहेत आणि खायला पण छान लागतात। बीटरूट मुलं तशीही खात नाहीत, कंटाळा करतात खायला। ह्या निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये बीटरूट जाणार आहे। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की करा। आणि झटकीपट होते, सकाळच्या घाई गडबडीत पटकन होऊ शकते। त्यासाठीच लागणारं सामान आहे। इथे मी घेतली एक वाटी, मोठी वाटी भरून कोबी किसून घेतला आहे, बीटरूट एक छोटं बीटरूट किसून घेतलं आहे, खूप सारी कोथिंबीर चिरून घेतली आहे, जिरं घेतलं आहे, हळद घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, आणि इथे मीठ घेतलं आहे, आलं लसूण पेस्ट, आणि ही पांढरी ती आहे, आणि डाळीचं पीठ घेतलं आहे थोडंसं, आणि कणिक आपल्याला जशी लागेल तशी आपण गव्हाचं पीठ टाकूयात। आता आपण आपल्या पराठ्यांना सुरुवात करूया। पहिल्यांदा इथे कोबी आपण सगळे हे मिश्रण सगळं टाकून घेणार आहोत। कोबी टाकायचा, बीटरूट टाकायचं, कोथिंबीर, जिरं, लसूण आणि आल्याची पेस्ट, मीठ, हे सगळं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचं, कारण त्याला पाणी सुटतं आणि मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं। भाज्यांना ऑलरेडी खूप पाणी असतं, त्यामुळं पाणी लवकर टाकायचं नाही पिठामध्ये। आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं, ह्याला मीठ हळद सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे, नाही तर तुम्ही ह्याच्यावर डायरेक्ट पीठ टाकलं तर ते कुठे मीठ लागणार कुठे हळद लागणार असं होणार। त्यापेक्षा सगळं आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे पांढरे तेल पराठ्यांमध्ये खूप छान लागतात, तुम्ही टाकून बघा। मी सगळ्या पराठ्यांमध्ये टाकते, फक्त काहीच सोडले तर, मेथीचा वगैरे केला तरी मी टाकते, खूप छान लागतात। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत। सगळं कालवून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, तेही सगळीकडे गेले पाहिजेत। सगळं मिक्स करून घ्यायचं, मग त्याच्यात आपण आता डाळीचं पीठ टाकणार आहोत। पहिले डाळीचं पीठ टाकायचं। डाळीच्या पीठाने पराठ्यांना एक वेगळं म्हणजे मऊ होत नाही, तसे थोडेसे क्रिस्पी लागतात। डाळीचं पीठ क्रिस्पी करायला मदत करतं। आता सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। बीटामुळे त्याला खूप छान कलर येतो, असा रेड कलर येतो। सगळं व्यवस्थित आपलं मिसळून झालं आहे। आता आपण त्याच्या डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि नंतर आपण डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि मग गव्हाचं पीठ टाकायचं। मी अशा बाऊलमध्येच पीठ मळते, त्याने पटकन मळलं जातं, मोठा कुंडा असतो त्याच्यातच मळायचं। परातीत घेतलं तर परातीत खूप पसरट होतं। मी सगळं गव्हाचं चपात्यांसाठी लागणारं पीठसुद्धा मी ह्यानी तेव्हाच मळून घेते व्यवस्थित। आता आपण लागेल तसं ॲड करायचं गव्हाचं पीठ। इथे मला आपण आता गव्हाचं पीठ मिक्स करून घेणार आहे आणि लागलं तरच पाणी टाकणार आहोत, नाही लागलं तर नाही टाकणार आहोत। आधी सगळं मळून घ्यायचं व्यवस्थित। आणि हातानेच मळायचं, कारण सगळं भाज्यांमध्ये पाणी असतं, ते आपण जसं हाताने मळू तसं ते आपोआप निघत जातं। त्यामुळं थोडंसं लागेल तसं पाणी नाही तर नाहीच लागतच नाही शक्यतो, पण लागलंच तर टाका वरतून। मला एकदम थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी लागलं। आता हे 15 मिनटासाठी रेस्ट करायचं, जास्त वेळ रेस्ट नाही करायचं, कारण मग भाज्यांना पाणी सुटलं की ते आपला गोळा आहे तो मऊ होणार, खूपच पीठ खूप पातळ होणार। पटापट आपण लाटून घेणार आहोत। छोटा गोळा करायचा आणि पोळपटावरती छान फिरवून घ्यायचं, मस्त लाटून घ्यायचं। खूप छान लागतात पराठे, एकदा करून बघा नक्की। ज्यांच्या घरी लहान मुलं असतात ते भाज्या खायला कंटाळा करतात, त्यांनी तर आवर्जून हे पराठे करावे। त्यानिमित्ताने पोरांच्या म्हणजे पोटामध्ये व्यवस्थित हेल्दी खाणं जाईल। आणि तूप लावायचे, त्याला तेल पण लावू शकता पण मी तूप लावते। हे भाजून आता आपण भाजून घेऊयात व्यवस्थित। मन असं मीडियम गॅसवर भाजायचे, खूप मोठा नाही करायचा, नाही तर लगेच करपतात। व्यवस्थित करून घ्यायचं, आता व्यवस्थित भाजायचं। आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं, त्याच्यावर तूप सोडायचं। आणि तुम्ही हे कशाबरोबर पण खाऊ शकता, शेजवान चटणी, सॉस किंवा मग आपली लोणचं वगैरे पराठे याच्याबरोबर खाऊ शकतात। मस्त तूप सोडायचं, आता मी तूप सोडते। खूप सुंदर आपले पराठे होतात, तुम्ही एकदा नक्की करा। आणि मला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा।
शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता। आता आपले पराठे भाजून झालेले आहेत, मी शेजवान चटणीबरोबर पराठे सर्व करणार आहे। खूप सुंदर आपले भाजून घेतले आहेत आपण व्यवस्थित मीडियम गॅसवर। आता दुसरा पराठा शेकतोय आपण, खूप मोठ्या गॅसवर नाही शेकायचे, नाहीतर नंतर आतमध्ये कच्चे राहतात। मीडियम गॅसवर शेकायचे आणि तीळ टाकल्यामुळं आपलं एक वेगळंच मध्ये तीळ दिसत आहेत, त्यामुळं अजून पराठा छान दिसतोय। कोथिंबीर भरपूर टाकली आहे त्यामुळं पण अजून छान दिसतोय। केल्यानंतर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की माझे तुमचे पराठे कसे झाले होते। व्यवस्थित बारीक सब खरपूस भाजायचे आहेत, करपवायचे नाही आहेत। असे खूप सारे पराठे वगैरे वेगवेगळे पराठे येतात मला, नेहमी दाखवत जाईल तुम्हाला। आणि पटकन होतात, शाळे टिफिनला द्यायचे म्हटलं तरी पटकन होतात। सकाळी सकाळी उठल्यानंतर 15 मिनिटात आपले हे पराठे तयार होतात। आता आपण हे ताट सजवलेले कसे वाटले तुम्हाला हे पराठे नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, असाच सपोर्ट राहू द्या। थँक्यू, बाय बाय।